Thank you.
அவரதே ஆரிட்டு ஸ்ரீ நானுதேவுகார பண்டிரநாத பகவானி ஜெய் அவளி ஞானேஸ்வர மகாராஜ கீ ஜெய் காராம் மகாராஜ கீ ஜெய் संजीवन समाधी या ठिकाणी आहे आणि
माऊली माऊलीला असा त्रास झाला माऊलीला, भिक्षा मागा गेले तर भिक्षा वाढत नव्हते किंवा त्यांना त्रास करायचे. आणि माऊलीची फार मोठी ताकद आहे, माऊली मेलेले संत असे जिवंत करून ज्ञानेश्वरी माऊलीने लिहून घेतली. सच्चिदानंद त्यांचे बाबा नाव, तर ती मरण पावले आणि पावल्यानंतर त्यांची मंडळी आली आली माऊलीला बघून दर्शन घ्यायला गेली. तर दर्शन घेताना माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव म्हणून. ती रडायला लागल्या, म्हणले अहो माझे पती आता वारले आणि तुम्ही असा आशीर्वाद दिला म्हणजे हा आशीर्वाद चुकीचा आहे. माऊली म्हणले माझा आशीर्वाद चुकीचा नाही ठरणार, आपण चला जाऊ सप्तांमध्ये भूमीमध्ये जाऊन. आणि माऊलीनं तुळशी पत्रांनी पाणी प्रेताच्या तोंडात सोडल्यानंतर सच्चिदानंद बाबा प्रेत उठून बसले आणि उठून बसल्यानंतर जिवंत झाले. आणि आपेगाव ह्या गावी त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. एवढी मोठी फार माऊलीची ताकद मोठी आहे. आणि कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज आपण क्षेत्र आळंदी या ठिकाणी आलेलो आहोत. तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे. आणि आता जर माऊलींनी सांगितलेली आहे त्यानंतर जवळच इथं आपलं मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्याच्यावर पाठीवर भाकरी भाजलेली आहे म्हणजे हे केलेली. नंतर त्यानंतर जवळच वडगाव रोडला चांगदेव महाराज आणि 365 वर्षाचे योगी चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची भेट झालेली आहे. मांडी भाजलेली आहे तर तो प्रसंग आपण या ठिकाणी बघू शकता. तर ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली भिक्षुकीसाठी गावात जातात आणि त्या ठिकाणी लोक त्यांना संन्यासाची पूर म्हणून विनवतात, त्यांचा क्षय करतात, त्यावेळेस त्यांना खूप राग येतो आणि तो राग आल्यानंतर ते स्वतःला एका ठिकाणी उंडून घेतात. आणि ज्यावेळेस मुक्ताई ती दाटी उघडतात तेव्हा त्यांचा अग्नी असा बिघडत होतो आणि त्याच्या पाठीवर अक्षरशः पुण्याची मांडी भाजून होतो.
सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना या भावंडांना भेटण्यासाठी 365 वर्षाचे योगी महाराज चांगदेव महाराज या ठिकाणी भेटायला येतात. त्यावेळेस ते वाघावर बसून येतात तर तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असे चौघं भावंड ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई तर मग हे बसलेले असतात भिंतीवर. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवत त्यांच्याकडे भेटीला येतात तेव्हा ते चांगदेवांचं गर्वहरण होतं की यांनी साक्षात निर्जीव भिंत चालवली आहे. खरोखरच हे साक्षात योगी पुरुष आहे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त आहे तेव्हा ते त्यांचं मनंतपुस्तक होतात आणि चांगदेव महाराज मुक्ताबाईला गुरु करतात.